नमस्कार, मी धनराज गजाननराव एलमुलवार, सहायक शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर, तालुका जिल्हा चंद्रपूर। आज आपण गणिताच्या भाषेच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना 1 ते 5 अंकाची ओळख कशी करून द्यायची ते बघूया। जसं आपल्याला माहित आहे की गणिताला भाषा आहेत, जशी बोटांची भाषा, कृती भाषा, वस्तूंची भाषा, चित्रभाषा, ध्वनिभाषा, अंकभाषा, या सहाही भाषांच्या माध्यमातून आपण आता 1 ते 5 अंकांची ओळख करून देऊया। चला तर आपण आता सुरुवात करूया। सर्वप्रथम आहे बोटांची भाषा। जसं आपण बोटा विद्यार्थ्यांना आपल्याला 1 शिकवायचं आहे, तर बोटांच्या सहाय्याने आपण 1 दाखवणार किंवा त्याला विचारणार की हे किती बोट आहे। तसेच 2 बोटे, आपल्या हाताचे 2 बोटे दाखव, ही 3 बोटे, तू आपल्या हातातले 3 बोट दाखव, ही 4 बोटे, किंवा तू आपल्या दोन्ही हातातले मला 4-4 बोटे दाखव, किंवा आपल्या हातातले 4 बोटे दाखव। तसेच ही 5 बोटे, ही माझी हातातली 5 बोटे आहेत, तू आपले 5 बोट मला दाखव। तर अशा पद्धतीने आपण बोटांच्या मदतीने 1 ते 5 अंकांची ओळख विद्यार्थ्यांना करून देऊ शकतो। त्यानंतरची भाषा आहे कृती भाषा। यामध्ये आपण विद्यार्थ्यांना विविध प्रकारची कृती करून संख्याज्ञान, संख्येची ओळख करून देऊ शकतो। जसं विद्यार्थ्याला आपण उडी मारायला सांगू शकतो, 1 उडी मार, 2 उडी मार, 3 उड्या मार, 4 उड्या मार, 5 उड्या मार, अशा पद्धतीने आपण उड्या मारून घेऊ शकतो। तसेच दोरीवरच्या उड्या, विद्यार्थ्यांना आवडतात दोरीवरच्या उड्या मारायला, तर त्यांना आपण सांगू शकतो की दोरीवरचे 1 उडी मार, 2 उड्या मारा, 3 उड्या मारा, 4 उड्या मारा, 5 उड्या मारा, अशा पद्धतीने आपण हे घेऊ शकतो। तसेच टाळी वाजवून सुद्धा आपण हे घेऊ शकतो, 1 टाळी वाजव, 2 टाळी वाजव, किंवा आपण टाळ्या वाजवायच्या, जेवढ्या टाळ्या वाजवल्या किती टाळ्या वाजवल्या हे विद्यार्थ्यांना विचारायचं, असं 1 ते 5 टाळ्या वाजवून आपण घेऊ शकतो। त्यानंतर आहे कंचे। कंचे खेळायला विद्यार्थ्यांना खूप आवडते। जसे मी इथे काही कंचे ठेवलेले आहे, त्या कंचातून मला 1 कंचा काढून दाखव, आता तिथले 2 कंचे काढून दाखव, आता तिथले 3 कंचे काढून दाखव, तर अशी विविध प्रकारच्या कृती करून आपण कंचाच्या मदतीने सुद्धा कृतीयुक्त सराव घेऊ शकतो। तसेच या वाट्यामध्ये काही लिंबू ठेवलेले आहे, त्यातले 5 लिंबू मला काढून दे, बघा 5 लिंबू काढलेले आहे, तर अशा पद्धतीने विविध कृती घेऊन आपण हे विद्यार्थ्यांना समजावू शकतो। तसेच इथे बॉक्स आहे आणि इथे टोप्या ठेवलेल्या आहेत, तर या टोप्यामधल्या 2 टोप्या या बॉक्समध्ये ठेव, ही 1 टोपी आणि दुसरी टोपी, तर अशा पद्धतीने आपण 1 टोपी ठेव, 4 टोपी ठेव, 5 टोपी ठेव, किंवा बॉक्समध्ये ठेवलेल्या टोप्या बाहेर काढ, 3 टोप्या बाहेर काढ, 4 टोप्या बाहेर काढ, अशा प्रकारची कृती आपण विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो। त्यानंतरची भाषा आहे वस्तुभाषा। यामध्ये आपण विविध वस्तूंचा वापर करू शकतो। जसं ही आगपेटीची काडी आहे, ही किती काडी आहे, 1 काडी आहे, आता किती काड्या आहे, 2 काड्या आहे, आता इथे मी कंचे ठेवलेले आहे, हे कंचे किती आहे, 3 कंचे आहे, इथे चिंचा ठेवलेला आहे, किती चिंचा आहेत, इथे 3 चिंचा आहेत, इथे 1 रुपयांची मी नाणी ठेवलेली आहे, किती नाणी आहेत, इथे 1, 2, 3, 4 नाणी आहेत। तसेच या बाउलमध्ये मी काही वांगी ठेवलेली आहे, तर किती वांगी आहेत, इथे 1, 2, 3, 4, 5, अशा पद्धतीने विविध वस्तू ठेवून, ज्या आपल्या परिसरात सहजपणे उपलब्ध होतील अशा विविध वस्तू दाखवून विद्यार्थ्यांचा आपण 1 ते 5 अंकांचा सराव घेऊ शकतो। त्यानंतरची भाषा आहे चित्रभाषा। यामध्ये चित्र दाखवून आपण अंक ओळख करून घेऊया। जसं मी इथे सूर्याचे चित्र दाखवलेलं आहे, सूर्य किती आहे, इथे 1, आकाशात सूर्य किती असतो, 1, तसेच चंद्रसुद्धा दाखवून आपण 1 चित्राच्या माध्यमातून सांगू शकतो। तसेच हे बॉलचं चित्र आहे, या चित्रामध्ये किती बॉल आहे, 1 बॉल आहे, हे सायकलचं चित्र आहे, या सायकलला किती चाके आहेत, 2 चाके आहेत। तसेच इथे मी
पाने ठेवलेली आहेत ते किती पाने आहेत 3 पाने आहेत तसेच हा एक ऑटो रिक्षा आहे ऑटो रिक्षाला किती चाके असतात 3 चाके असतात असं ऑटो रिक्षाचं चित्र दाखवून सुद्धा आपण करू शकतो तसेच हे पंख्याचं चित्र दाखवून पंख्याला किती पाते दिसत आहेत 3 पाते आहेत तसेच आंब्याचं चित्र दाखवून इथे किती आंबे आहेत या चित्रामध्ये 1, 2, 3, 4 आंबे तसेच खुर्चीचे चित्र दाखवून किंवा खुर्ची दाखवून सुद्धा आपण विद्यार्थ्यांना हे विचारू शकतो की या खुर्चीला किती पाय आहेत 1, 2, 3, 4 विद्यार्थी सहज सांगतील त्यानंतर हे चांदण्याचं चित्र आहे इथे किती तारे आहेत किंवा किती चांदण्या आहेत 1, 2, 3, 4, 5 तर अशा पद्धतीने आपण चित्रभाषेचा वापर करून अंकज्ञान करवू शकतो त्यानंतरची भाषा आहे ध्वनी भाषा ध्वनी भाषेमध्ये बघा जसं हे घर आहे इथे किती घर आहे 1 1 हा जो उच्चार आहे जे काही आपण आतापर्यंत शिकवलं चित्रभाषा कृती भाषा वस्तूंची भाषा त्याच्यामध्ये जेवढ्या काही वस्तू आपण दाखवल्या किंवा जी काही कृती केली किती वेळा केली जसं इथे एक घर दिसत आहे 1 हा जो उच्चार आहे ती आहे ध्वनीची भाषा 1 सशाला ताणे किती आहे 2 2 हा जो 2 हा उच्चार आहे ही ध्वनीची भाषा इथे किती माठ ठेवलेली आहे 3 3 इथे किती संत्री ठेवलेली आहे 4 4 इथे किती उंदीर दिसत आहे आपल्याला 5 5 ही जी 1 2 3 4 5 हा जो उच्चार मी करत आहे ही ध्वनीची भाषा आहे आणि यानंतरची शेवटची भाषा आहे आपली अंक भाषा तर 1 ते 5 अंक कशा पद्धतीने लिहायचे हे आपल्याला आता विद्यार्थ्यांना सांगायचं आहे चला तर आपण आता ते बघूया 2 तर अशा पद्धतीने आपल्याला 2 लिहायचे 3 अशा पद्धतीने आपल्याला 3 लिहायचे 4 अशा पद्धतीने आपल्याला 4 लिहायचे 5 अशा पद्धतीने आपल्याला 5 लिहायचे तर अशा पद्धतीने आपण 1 ते 5 या अंकांची ओळख या 6 ही भाषांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करवून देऊ शकतो धन्यवाद